नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण सरावसांच्या दोन पॉईंट दोनमधील अवयव पद्धतीने सोडवणार आहोत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न विचारला जाईल तो सोडवून त्याचं येणारं उत्तर कमेंट करून मला सांगायचं आहे तर आजचा प्रश्न आहे एम वर्ग वजा अकरा बरोबर शून्य तर हे समीकरण सोडवण्यासाठी आपण उत्तरामध्ये हे समीकरण जसंच्या तसं अगोदर लिहून घेऊयात एम वर्ग वजा अकरा बरोबर शून्य आता तुम्ही जर या समीकरणाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या समीकरणामध्ये फक्त दोन पदं आहेत मग अशा प्रकारची जेव्हा समीकरणं येतात तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी अवयवांची जोडी न शोधता त्याऐवजी समीकरणाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे आता इथे दिलेल्या वर्ग समीकरणात वजाबाकी आहे त्यामुळे वजाबाकीचं सूत्र असं आहे की ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर कंसात ए अधिक बी कौसपूर्ण कंसात ए वजा बी कौसपूर्ण तर दिलेलं समीकरण आणि हे सूत्र यांची तुलना केली तर आपल्याला असं दिसून येईल की सूत्रामध्ये दोन्ही पदांचे वर्ग आहेत मात्र दिलेल्या समीकरणामध्ये फक्त एमचा वर्ग आहे अकराचा वर्ग नाही आहे मग आपण काय करायचं आहे दिलेल्या समीकरणाला अगोदर रूपांतरित करून घ्यायचं आहे तर पहा एम वर्ग म्हणजे एमचा वर्ग तर काय करूयात आपण कंसात एम कंसपूर्ण कंसाचा वर्ग आता अकराच्या बाबतीतही तेच करायचं आहे अकराचा वर्गमूळ घ्यायचा आणि त्याला वर्ग लिहायचा म्हणून कंसात वर्गमुळात अकरा कंसपूर्ण कंसाचा वर्ग बरोबर शून्य तर बघा आता दिलेलं समीकरण सूत्रांप्रमाणे झालेलं आहे मग आता पुढे काय करायचं आहे दोन्ही पदांची बेरीज गुणिले दोन्ही पदांची वजाबाकी म्हणून कंसात एम अधिक वर्गमुळात अकरा कंसपूर्ण आता दुसऱ्या कंसात वजाबाकी लिहायची आहे कंसात एम वजा, वजा वर्गमुळात अकरा कंसपूर्ण बरोबर शून्य आता दोन कंसांचा गुणाकार हा शून्य असेल याचा अर्थ त्यापैकी कोणताही एक कंस शून्य असू शकतो म्हणून एम अधिक वर्गमुळ्यात अकराबरोबर शून्य किंवा एम वजा वर्गमुळ्यात अकराबरोबर शून्य म्हणून आता काय करूयात अधिक वर्गमुळात अकरा आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते वजा वर्गमळ्या तक्रार होतील म्हणून बरोबर वजा वर्गमुळ्यात अकरा किंवा आता इथे हे जे वजा वर्गमुळात तक्रार आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते अधिक वर्गमळ्या तक्रार होतील म्हणून एमबरोबर वर्गमुळात अकरा तर अशा पद्धतीने आपल्याला एमच्या दोन किमती मिळालेल्या है। आहेत ह्याच दोन्ही किमती दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे वजा वर्गमुळात अकरा आणि वर्गमुळात अकरा आहेत तर अशा पद्धतीने हे वर्गसमीकरण आपण अवयवांची जोडी न शोधता सूत्राचा वापर करून सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा ह्या सराव संचामधील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओला पाहू शकता आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक प्रश्न देत आहे तो प्रश्न सोडवून त्याचा सराव करून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे तर प्रश्न आहे ए वर्ग वजा आठ बरोबर शून्य तर ह्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगा लक्षात ठेवा गणित गणितविषयी सोपा बनवायचा असेल तर त्याचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू